हेलो फ्रेंड्स, दिस इज रंजीत देशमुख रिपोर्टिंग फॉर टीओआई नागपुर न्यूज कैप्सूल। टुडे आई एम एट मौदा इन नागपुर डिस्ट्रिक्ट वेयर दंगल कुश्ती एज वी कॉल रेसलिंग टेकिंग प्लेस हियर एज पार्ट ऑफ द शंकरपट एंड दंगल। शिवराज बाबा गुजर ये मौद्याला असतो। आम्ही नागपूर जिल्ह्यातलं एक फार महत्त्वाचं स्थान आहे आणि भोसले फॅमिली जे रघुजी महाराज भोसले होते त्यांच्याबरोबर आम्हाला इथं नागपूरला पाठवण्यात आलं। म्हणजे प्रतापराव गुजर त्या वंशाचे आम्ही 13वे वंशज आहोत आणि त्या अनुषंगाने आज ह्या मौदा शहरामध्ये आणि मौदा गावात कुस्त्यांचे दंगल आणि शंकरपटाचा कार्यक्रम आयोजित केलेला जातो। हे कमीत कमी 150 ते 250 वर्षापासून ही प्रथा इथं सुरू आहे। आमचे पंजोबा सरदार यशवंतराव नवलोजीराव गुजर यांच्या माध्यमातून हे सुरू करण्यात आलं होतं। कालांतराने या स्पर्धा बंद पडण्याच्या मार्गावर होत्या, परंतु गावातील सर्व नागरिकांनी काही प्रतिष्ठित मंडळींनी एकत्र येऊन सर्व सहयोग करून हा कार्यक्रम वंशपरंपरागत इथं मौदा शहरामध्ये सुरू आहे आणि त्या माध्यमातून आज इथं मौदा शहरामध्ये अनेक बघितले असेल की कमीत कमी 1 लाख लोकांची गर्दी असते। या प्रसंगी सर्व शेतकरी बांधव आता आपण बघितलं असेल बरेच वर्षापासून शंकरपटाचा बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम थांबला होता, परंतु आता सध्या त्याच्यावरची बंदी हटली आहे आणि त्यामुळं लोकांमध्ये अतिशय फार मोठा उत्साह आहे आणि ह्या तालुक्यामध्ये जवळजवळ 100 ते 200 बैलजोड्या धावल्या आणि त्यामुळं शेतकऱ्यांना आनंद एक लुटण्यात आला आणि इतर गावावरून येणारे जे पाहुणे मंडळी आहे त्यांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम गावात आयोजित केले जातात। हा एक फार महत्त्वाचा सण असा मानला जातो आमच्या मौदा शहराला आणि कुठेही ह्याची प्रसिद्धी करायची गरज नसते। 18 जानेवारी 19 जानेवारी जर म्हटलं तर मौदाला शंकरपट आणि आखाडा कुस्तीचा दंगल असतो हे लिखित आहे। या गावात एक प्रथाही अजून होती की इथे जेव्हा 18 आणि 19 जानेवारीला हे शंकरपट आणि दंगलीचा कार्यक्रम असतो तेव्हा मोठ्या प्रमाणात इथे काही लग्नाच्या घडामोडी होत राहतात आणि पोरं पोरी एक दुसऱ्याला पाहतात आणि असे लग्नाचे योग इथे येतात। की या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जेव्हा पाहुणे मंडळी या गावामध्ये येतात तर ते आपल्या पाहुण्यांकडे राहतात, मग तिथं मुलगी बघायचा मुलं बघायचा आणि हे सोरी जुळवाया जुळवीचा हा कार्यक्रम विशेष करून 18 आणि 19 जानेवारीला होत असतो इथं आणि अनेक चांगले लग्नाचे विवाहाचे संबंध इथं जुळत असतात। हा एक फार मोठा ह्या मौदा शहराचा इतिहास आहे। यू कॅन सी पार्टिसिपेंट्स जिल्हा
महाविद्यालय विनोदजी पाटील एल आई सी एजेंट सायकल देवेंद्रजी गोडबोले यांच्यातर्फे सायकल रविजी नारोगर यांच्यातर्फे सिटी फॅन साई मोबाईल यांच्यातर्फे स्पोर्ट बुक कमलनयन मोबाईल यांच्यातर्फे साधा मोबाईल 2 लाख शुभम लोहकरे का क्या नाम है? विलास वासुदेव धनजोड़े। विलास दादा, हमको थोड़ा सा इस शंकरपट के बारे में बताएंगे, ये कितनी साल पुरानी शंकरपट होती है और इसकी थोड़ी सी हमारे दर्शकों को हिस्ट्री बताएंगे। ये मौदा से जो शंकरपट चालू है इसका नजदीक 150 साल पुराना इसका इतिहास है और ये शंकरपट भराने का ये महत्व ऐसा है कि मऊदा में जिस समय शंकरपट भरता है उसी समय मऊदा शहर और नागपुर जिले की जो पब्लिक है वो सब मऊदा में आते हैं, उसी बहाने में लड़की देखने का कार्यक्रम करते हैं, उसी बहाने मऊदा शहर के अंदर कम से कम 20 से 50 शादी का कार्यक्रम जुड़ जाता है। अच्छा, ये 2 दिन में जो 18 और 19 तारीख को जो यहाँ पे शंकरपट होता है, हाँ। इसमें ये भी एक उसके पीछे रीजन है। और ये 2 दिन की इसमें पूरा नागपुर शहर नागपुर जिला इसमें लड़की देखने का कार्यक्रम, उसमें लड़की देख के कई शादियां जब तय हो जाती है। और ये जो परंपरागत पट है हमारा उसी इनसे नवलोजी राव जी गुजर, हमारे मऊदा के जो राजा थे नवलोजी राव जी गुजर, इनके अथक प्रयत्न से ये पट चालू हो गया। अभी उनके नातू है शिवराज बाबा गुजर हे यांच्या अथक प्रयत्नाने हा शंकरपटाचा कार्यक्रम इथे आयोजित असतो। त्याचबरोबर 18 तारखेला शंकरपट असतो आणि 19 तारखेला भव्य असा नागपूर जिल्ह्यातला सर्वात मोठा आमदंगल कुस्ती बोलते हैं हम हिंदी। और हमारे यहाँ का जो जय बजरंगबली अखाड़ा सेंटर है, यहाँ के हमारे पहलवान विदर्भ केसरी दत्त के I am at Mouda where a Shankarpat and Aam Dangal has been organized and you can see the organizers are sitting in the mandap from where they are monitoring this great event which is being organized on a Shankarpat ground and thousands of people have gathered witness the participants during the bullock cart race which is around 40 participants are taking part in this event today here in Mouda. You can see a bullock cart is being handled by a farmer and you can see the speed in which the cars run here on the bullock car track specially meant for these kind of events. And it's approaching the finish line. पूरे जोड़े सोडल अपने गाँव शेवटच्या 2 जोड्या पुन्हा आहेत।
सर्वांना विनंती आहे शांतता जोरदार आणि आपल्या स्वागत करू।